नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत। श्रोते हो, नित्यदत्त उपासना करताना आपण काही तरी चुका करतच असतो, होय श्रोते हो। या चुका कोणत्या आहेत आणि त्या चुका करायच्या नाहीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्रोते हो, तुम्ही जर खरंच अवधूत श्री गुरुदेव दत्तांचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचे जर उपासक असाल, म्हणजे तुम्ही त्यांची कंटिन्युअस सेवा करत असाल, तर श्रोते हो या चुका नित्य दत्त उपासनेत कधीच करू नका। तर जाणून घेऊया कोणत्या चुका आहेत त्या। दत्तांची पूजा करताना आपण कधीच मध्ये मध्ये कोणाशीही बोलायचं नाही, ही पहिली चूक आहे, ती टाळायची आहे। श्रोते हो, मोठ्याने ओरडून बोलणे टाळायचे आहे। श्रोते हो, पुढची चूक आहे ती म्हणजे दत्तपूजा करत असताना किंवा मंत्रपठण करत असताना, पोती वाचन करत असताना, स्तोत्रपठण करत असताना खुणा करणे, आजूबाजूला बघणे, कोणाशी तरी आपण नजरेने दुसऱ्यांना इशारा वगैरे करणे, या गोष्टी टाळायच्या आहेत, होय श्रोते हो। याने आपल्या दत्त उपासनेतील आपली एकाग्रता नष्ट होते। श्रोते हो, आपले सर्व चित्त हे दत्त महाराजांकडेच असायला हवे। श्रोते हो, पुढची चूक आहे ती म्हणजे दत्तपूजा करत असताना आपल्या मनात जरी आपण वरून शांत असलो तरी आतमधून आपल्या खूप वादळे चाललेले असतात डोक्यामध्ये। तर श्रोते हो, दत्तपूजा करताना दुसरे विचार आपल्या मनात आणायचे नाहीत। आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भ्रमणध्वनीवर, म्हणजेच आपल्याकडे आज पहिलं तर सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही जर दत्तभक्त असाल तर भ्रमणध्वनीवर लक्ष किंवा बोलणे आपण करायचे नाही, दत्त उपासना करताना या चुका टाळायच्या आहेत। आता श्रोते हो, दत्त उपासना करताना आपण ह्याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या म्हणजे एकंदरीत मांसाहाराचे प्रमाण नगण्य किंवा शक्य झाल्यास नसावेच। पौर्णिमा आणि गुरुवारी मध्य मांसाहार करायचा नाही। रोज दत्तपूजन झाल्याशिवाय मांसाहार करू नये। आपण करत असल्यास जर मांसाहार नसेल करा तर अतिउत्तम। मद्यपान शक्यतो करायचंच नाही। श्रोते हो, आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गुरुवार पौर्णिमेला वृत्ती तामस करणारे कांदा लसूण इत्यादी पदार्थ खाणे तुम्ही वर्ज्य करायचे आहे। शक्य तेवढी शुचिर्भूतता पाळायची आहे। श्रोते हो, या गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या म्हणून मी सांगितल्या। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते। सर्वांनी बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।